स्पर्शाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे सूज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांचा हरपून भान शिरते हुर हुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे कोकण या निसर्गाचा संपन्न वारसा लाभलेल्या परशुराम भूमी म्हणून मान्यता असलेल्या प्राचीन काळात रामक्षेत्र म्हणून विख्यात असलेल्या शास्त्री सोनवी आणि अलकनंदा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं चालुक्य राजा कर्णाची राजधानी असलेलं प्रयाग क्षेत्र म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे गाव बंदर मिठाग्रह व व्यापारी केंद्र म्हणून पूर्वपरंपरागत उदयास आलेलं गाव छत्रपती शिवराय व धर्मवीर शंभूराजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली धरती ज्या गावचं महात्म्य सांगणारा संगमेश्वर महात्म्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे त्या संगमेश्वरची एक आगळी वेगळी ओळख एका धार्मिक परंपरेशी निगडीत आहे सर्वांच्या जिव्हाळ्याचं आपुलकीचं परंपरांशी असलेलं नातं म्हणजे संगमेश्वरचा शिंपण उत्सव ना जातीचा ना धर्माचा हा उत्सव फक्त रंगाचा शिंपण या देवी जाखमातेच्या उत्सवाला तब्बल 300 वर्ष पूर्ण झाली असं असूनही तो आजही तितकाच ताजातवाना वाटतो आणि उत्साहात साजरा केला जातो यातून सामाजिक ऐक्य जोपासलं जातं शिंपण हा एक आगळा वेगळा उत्सव असून रंग आणि मटण भाकरीचा प्रसाद या कारणांमुळे राज्यभर प्रसिद्ध झाला आहे राज्यभरातून या उत्सवाला लोक येत असतात आणि आनंद लुटत असतात लहानांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत गळ्यातील ताईत असलेला हा उत्सव आहे विविध वाद्यांच्या तालावर या उत्सवात तरुणाई थिरकत असते
सगळीकडे नुसता गुलाबी रंग. या रंगामध्ये सारे भाविक आणि संगमेश्वर धावून निघत. दिवसभर रंगाची उधळण चाललेली असते. ढोलांच्या तालावर लोकांची पावलं आपोआपच थिरकतात. गावामध्ये घरोघरी पाहुणे येतात. जसं गणपती ईद गौरीला माहेरवाशिणी घरी येतात, तसंच माहेरवाशिणी या उत्सवासाठी मुद्दामून येतात. शिंपणं ही जणू सर्वांसाठी आनंद लुटण्याची आणि मनसोक्त नाचण्याची पर्वणीच आहे. विविधतेतून एकता आणि अनेकत्वातून एकत्व याचं साक्षात दर्शन या शिंपण्यामध्ये अनुभवता येतं. 72 खेड्यांची मालकीण असलेली ही जाखूबाईंची कथा खूपच चमत्कारिक आहे आणि शिंपण उत्सवाची कथा तर देवीची जणू दैवी प्रचितीच आहे. देवीच्या स्थापनेची आणि या आगळ्या वेगळ्या उत्सवाची कथा अशी. चालुक्य घराण्याची राजवट असताना कसबा संगमेश्वर येथे रेडीज म्हणजे शेटे हे राजाचे वसुले म्हणून कर वसुलीचं काम पाहत. त्यावेळी त्या भागातील भोई समाजाचे लोक नेहमीप्रमाणे फणसवण येथील वरुण नदीच्या पात्रात रात्रीच्या वेळी मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांनी माशासाठी फेकलेल्या जाळ्यात माशांऐवजी एक विशिष्ट आकाराचा दगड आला. तो त्यांनी फेकून दिला व अन्य ठिकाणी जाळं टाकलं. तेथेही तोच प्रकार घडला आणि तोच दगड जाळ्यात आला. असा प्रकार 3-4 वेळा घडल्यावर हा दैवी चमत्कार असावा म्हणून भोयानं तो दगड बाजूच्या शेतात ठेवला व त्यावर रानातील फुलं वाहिली आणि प्रार्थना केली. जर तू दैवी शक्ती असशील तर मला जाळ्यात भरपूर मासे मिळू देत अशी त्यांनी प्रार्थना केली व परत जाळं फेकलं असता त्याला त्यात भरपूर मासे मिळाले आणि दैवी शक्तीची प्रचितीही त्याला आली. त्याचवेळी पहाटेच्या दरम्यान देवीनं गावचे प्रमुख शेटे यांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की माझं नाव जाखमाता असून भोयानं ठेवल्या ठिकाणी माझी स्थापना करून रंगपंचमी हा उत्सव साजरा करा. त्याचवेळी भोई त्या ठिकाणी आले व घडला प्रकार शेटे यांना सांगितला. ही घटना राजाच्या कानी घालण्यात आली. राजानेही उत्पन्नातील काही भाग देवीच्या उत्सवासाठी खर्च करण्यास मुभा दिली. गाव प्रमुख शेटे यांनी आपल्या जोडीला आधी 18 कुळांना सहकारी मानकरी म्हणून घेतलं आणि उत्सव सुरू केला. काही वर्ष लोटल्यावर एका शिमगोत्सवात दोन समाजात झालेल्या वादात एकाचा खून झाला. तो काळ हफसान जंजिरा येथे राज्य करणाऱ्या मुस्लिम राजाचा होता. खुनाच्या कारणास्तव प्रमुख शेटे यांना अटक झाली. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी काटेरी टोप डोक्यात अडकवून बांधून ठेवून हाल करून मारलं जात असे. या घटनेच्या दरम्यान इतर मानकरी व ग्रामस्थांनी देवीला साकडं घातलं की मुख्य मानकरी शेटे सुखरूप परतल्याशिवाय तुझा शिंपण उत्सव साजरा करणार नाही. दरम्यान 10-12 दिवस उलटूनही शेटे काटेरी टोपात जिवंत सुखरूप राहिल्याचं पाहून मुस्लिम राजानं त्यांच्या देवीच्या भक्तीवर खुश होऊन देवीला खण नारळ आणि सोन्याचा मुकुट देऊन पालखीतून शेटे यास मानानं परत पाठवलं. शेटे संगमेश्वर बंदरात फाल्गुन वद्य चतुर्दशीला आले. त्यावेळी लोकांनी देवीच्या नावाचा जय जयकार करत फेरा म्हणजे मिरवणूक काढली आणि मंदिराकडे जाऊन देवीला बोललेला नवस फेडला व उत्सव साजरा केला. नवसामध्ये कोंबडी बकरा नारळ यांचा समावेश होता. त्यावेळपासून मटण भाकरीचा प्रसाद वाटण्याची प्रथा सुरू झाली. त्यावेळेपासूनच शिंपण उत्सव फाल्गुन अमावास्या दरम्यान बलिदानास योग्य दिवस पाहून साजरा केला जाऊ लागला. काही वर्षानंतर देवीचे मुख्य मानकरी शेटे घराण्यातील दोघा बाबात मानपानावरून वाद झाला. बाबाजी भागुराम शेटे या धाकट्या भावानं मान हिरावल्यानं थोरला भाऊ एकनाथ भागुराम शेटे यांनी देवीचा कौल घेतला व खातू पाथरे वारंगे बेंडके भोई कुंभार पाटेकर गुरव यांच्या कुटुंबातील लोकांना घेऊन संगमेश्वर येथे मुंबई गोवा महामार्गालगत देवीचं मंदिर उभारलं व तेथे उत्सव सुरू केला. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी उत्सव होऊ लागला. अशाच प्रकारे संगमेश्वर येथील देवी निनावी मंदिरातही राखणा आणि प्रसादाची प्रथा सुरू झाली. फणसवण येथील देवीचा प्रसाद व राखणा आदी कार्यक्रम कसबा लेंडी या ठिकाणी चालतो तर संगमेश्वर येथील देवी जाखमाता मंदिराच्या परिसरातच हा सर्व कार्यक्रम होतो. संगमेश्वर येथील मंदिर उभारताना ग्रामस्थांशी संबंधित कुलदेवता देवी वाघजाई देवी वरदानी देव भैरी देव केदार यांच्याही मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. शिंपण्याच्या आदल्या दिवशीच्या रात्री शिंपण उत्सवाची खरी सुरुवात होते. देवीला रूपं लावली जातात, देवीला साकडं घालतात,
मग रंगाची उधळण सुरू होते. ढोलावर काठीची थाप पडते, निशाण फडकायला लागतं, सनईचा सूर घुमू लागतो आणि मग फेऱ्याची सुरुवात होते. फेरा सुरू होतो, पूर्ण गावात फेरा निघतो. शेवटी फेरा पूर्ण झाला की रात्री घुगऱ्यांचं वाटप केलं जात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फेरा सुरू होतो. जाखमातेच्या देवळाजवळ पाण्याचा एक हौद भरलेला असतो, त्याला लेंडी असं म्हणतात. लहान मुलं त्यात डुंबण्याचा आनंद घेतात. हा दुपारचा फेरा जाखमातेच्या देवळाजवळ येऊन थांबतो. देवळाला ढोल वाजवत फेरी मारतात, त्यालाच फेरा म्हणतात. मग हा फेरा थांबतो. देवीचे नवस दरवर्षीच्या राखणा दिल्या जातात. राखणेमध्ये नारळ, कोंबडी, बोकड यांचा समावेश असतो. संध्याकाळी पुन्हा फेरा सुरू होतो. फेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. भाविकांची गर्दी सातत्यानं वाढतच असते. सर्व रंगात न्हावून माखून निघतात ही सर्व भाविक मंडळी. हा फेरा संध्याकाळी परत देवळात जातो. भुई लोक लेंडी फोडतात. रात्रीचे सर्व लोक देवळात येतात. सर्व भाविक देवीचं दर्शन घेतात. या सर्व भक्तांना मटण भाकरीचा प्रसाद दिला जातो. येथील प्रसादाचं मटण फारच लोकप्रिय आणि प्रसिद्ध असतं. या मटणाची चव अतिशय जिभेवर रेंगाळणारी असते. खास या प्रसादासाठी आणि उत्सवासाठी लोक हजेरी लावत असतात. सर्व भाविकांना प्रसाद वाटप केलं जातं. चव्हाट्यावरती सर्व मानकऱ्यांना वाटप केलं जातं आणि इतरांना रांगेत प्रसाद दिला जातो. अशा प्रकारे या उत्सवाची सांगता होते. सर्व घराघरात आनंदाचं वातावरण असतं. घराघरात मटणवड्यांचं जेवण असतं. राज्यभरातून लोक येत असतात. मोठ्या प्रमाणात हा शिंपण उत्सव साजरा होत असतो. या उत्सवाची सांगता होते. भाविकांना समाधान लाभतं, प्रसन्नताही मिळते आणि पुढील वर्षीच्या शिंपण्याच्या प्रतीक्षेची हुरहुर लावत हा सण आठवणींनी समृद्ध होतो. जय घोष ऐकुनी तुझ्या जाहली कर्णरंध्रे मुग्ध आणि गोड. कर जोडूनी उभा तव द्वारी लागली तुझ्या शिंपण्याची ओढ. जागवा माझ्या आईला वाजव संभळ घाला रे गोंधळ जागवा रे सोमजाईला जाखमतेला सोमेश्वराला जागवा माझ्या आईला. देख आई दर्शन दे तुझ नामजला काही भक्त संकटी धावत जाखमता सोमजाई. वाजव संभळ घाला रे गोंधळ जागवा रे सोमजाईला जाखमतेला सोमेश्वराला जागवा माझ्या आईला. वाजव संभळ घाला रे गोंधळ जागवा रे सोमजाईला जाखमतेला सोमेश्वराला जागवा माझ्या आईला. संभळ घाला रे गोंधळ जागवा रे सोमजाईला जाखमतेला सोमेश्वराला जागवा माझ्या आईला. वाजव संभळ घाला रे गोंधळ जागवा रे सोमजाईला जाखमतेला सोमेश्वराला जागवा माझ्या आईला. देख आई दर्शन दे तुझ नामजला काही भक्त संकटी धावत जाखमता सोम